त्रिकोणासन। हे आसन करताना आपल्या शरीराचे अवयव म्हणजे हात, पाय आणि पाठीचे हाड त्रिकोणाचा आकार तयार करतात, त्यावरून ह्या आसनाला हे नाव मिळाले आहे। हे आसन करण्यासाठी कृपया ताठ उभे राहा, तुमचे पाय एकमेकांपासून आरामदायी अंतरावर ठेवा। तुमचे हात अशा प्रकारे सावकाश वर करा की ते तुमच्या दोन्ही खांद्यांच्या रेषेत येतील। तुमचे हात सरळ आणि एका पातळीत असल्याची, म्हणजेच एकमेकांच्या वर किंवा खाली किंवा पुढे अथवा मागे नसल्याची खात्री करा। तुमचा डावा पाय सरळ ठेवून उजवा पाय 90 अंश कोनात वळवा। एक दीर्घ खोल श्वास घ्या आणि आता श्वास सोडताना तुमचे शरीर कंबरेतून हळूहळू उजवीकडे वाकवा। तुमच्या उजव्या घोट्याला उजव्या हाताने स्पर्श करण्याचा प्रयत्न करा आणि तुमचा हात आकाशाच्या दिशेने वर करा। तुमच्यापैकी काही जणांना घोट्याला स्पर्श करणे अवघड वाटू शकते। अशा स्थितीत तुमचा हात आरामात जितका लांब करता येईल तितका करा। याच स्थितीत काही काळ आरामात थांबा, सामान्यपणे श्वास घ्या आणि सोडा। तुमचे संपूर्ण शरीर शिथिल झाल्याचा अनुभव घ्या। सावकाश श्वास घेत उभ्या स्थितीत परत या आणि तुमचा उजवा पाय सरळ करा। आता तुमचा डावा पाय बाहेर वळवा आणि हेच आसन पुन्हा तुमच्या डाव्या बाजूला करा। हे आसन अतिशय सोपे आणि उपयुक्त आहे, त्यामुळे तुमच्या कंबरेचे स्नायू मजबूत होतात आणि पाय सपाट होणे टाळले जाते। ते तुमच्या मांड्या, खांदे, छाती आणि पाठीचा कणा मजबूत आणि लवचिक बनवते। पण जर तुमच्या मानेला किंवा पाठीला जखम झाली असेल किंवा जर स्लिप डिस्क किंवा सायटिका झाली असेल तर कृपया हे आसन करू नका। जेव्हा तुम्ही दीर्घ श्वास घेता आणि सोडता तेव्हा तुम्हाला मानसिकदृष्ट्या शांत, आरामात आणि तणावमुक्त राहण्यास मदत होते।